अभिव्यक्ति आपकी होगी, निवेदन आप हो, इसलिए आप भी उनके निवेदन बांटते हैं। सिर्फ सब लोग बहुत अच्छी बात की है, उनके इंप्रेशन आपण मुळात समजलं पाहिजे की आपल्या डोक्यात चिन्नौर हा धान इतकाच विषय नाही आहे, तर आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये धानाचं मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापासून वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आपण उत्पादन करतो आहे, आणि म्हणून जेव्हा शेतकऱ्यांचा विषय डोक्यात आला तर शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करावं जो विषय आला तेव्हा माझ्यासमोर आपण धानावरती आधारित असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना डायरेक्ट त्याचा लाभ मिळेल, आणि म्हणून या क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला याची उत्पादन क्षमता वाढवून कमीत कमी उत्पादनाचा खर्च कमी करून लोकांची यील्ड वाढवणं किंवा त्यांचं उत्पादन वाढवणं या दृष्टीने हा विचार करून मी जेव्हा शोध घेतला तसं लक्षात आलं की आपल्या भागामध्ये विशेष करून भारतामध्येच इरी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट ही मोठी संस्था आपल्या भारतामध्ये बनारस येथे काम करते आहे, जिचं हेड ऑफिस हे फिलिपाईन्स मनीला इथे आहे, त्यामुळे मी त्यांच्याही संपर्क साधला दिल्लीला आणि सुदैवाने दिल्लीला होत असल्यामुळे ते सुद्धा दिल्लीला असल्यामुळे त्यांचे जे डायरेक्टर आपल्या जो मिस्टर अरविंदजी हे त्यांच्याशी मी भेटलो, त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं आणि असं लक्षात आलं की यांची आपल्याला चांगली मदत आपल्या क्षेत्रामधल्या असलेल्या सामान्य शेतकऱ्यांना होऊ शकेल, आणि म्हणून मी स्वतः आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचे सायंटिस्ट काही या क्षेत्रात काम करणारी आणि काही शेतकरी असे 10-12 लोकांची टीम 3 दिवसाकरता मी स्वतः बनारसला जाऊन आलो, संपूर्ण 3 दिवस थांबून त्यांची कामाची पद्धती, त्यांचं लॅबॉरेटरी, जगातली एक बेस्ट ज्याला लॅबॉरेटरी म्हणतात लॅब म्हणता येईल आपल्याला अशी त्यांच्याकडे अवेलेबल आहे, जिथे चांगले सायंटिस्ट, जगातले चांगले सायंटिस्ट जे आपल्या धानावरती काम करतात असे सायंटिस्ट आणि चांगली टीम त्यांच्याकडे आहे, आणि मग मी त्यांना निमंत्रण दिलं की आपण प्रत्यक्ष कामाला काम सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांनी आपली टीम घेऊन आमच्या भागामध्ये भंडारा गोंदियाला यावं, आणि त्यानुसार ते परवा संध्याकाळपासून आपल्या भंडारा इथे आलेले आहेत। काल दिवसभर आम्ही भंडारा जिल्ह्याचा दौरा केला, काही शेतामध्ये शिवारामध्ये व्हिजिट दिल्यात, शेतकऱ्यांशी बोललो, कालपासून आजपर्यंत साधारणतः 500 ते 700 शेतकऱ्यांपर्यंत आपण इंटरॅक्शन केलं। आपल्या या क्षेत्रात काम करणारे आपले जे शेतकरी अधिकारी आहेत, शेतीमध्ये काम करणारे कृषी विभागाचे अधिकारी आहेत, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, आता आपल्या आज आपल्यासोबत आमदारसोबत आहेत आपल्याकडे, ह्या सगळ्यांशी इंटरॅक्शन करून एक चांगली आपल्याला या क्षेत्रामध्ये कसं काम करता येईल आणि या टीमची मदत करून आपल्या क्षेत्रांचं कसं भलं होईल या दृष्टीने आपण काम करण्यासाठी सज्ज झालो आहोत। आपण आत्ता ही जी टीमचा दौरा झाल्यानंतर यांच्यासोबत आपल्याला 4 वर्षाकरता करार करायचा आहे, ही आपल्या युनायटेड नेशनची टीम आहे, त्यांच्याशी करार असलेली त्यांच्यामार्फत काम करणारी आपल्या एशिया खंडात आणि पूर्ण जगात काम करणारी टीम आहे, यांच्याशी पिसर करार करून यांचा तसं सेंट्रल गव्हर्नमेंटचं अप्रुवल घेऊन त्यातलं आपण याच सीझनपासून येणाऱ्या सीझनपासून या कामाला सुरुवात करू असा त्याचा आपल्याला आशावाद आहे, आणि निश्चितपणे या क्षेत्रात गुणात्मक एक बदल या क्षेत्रात येईल या दृष्टीने आपण सर्वांच्या सहकार्याने इथल्या अधिकाऱ्यांच्या, शेतकरी अधिकाऱ्यांच्या, शेती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि ह्या विशेष करून यांच्या टीमच्या माध्यमातून आपण हे घडवून आणू, आणि यातनं एक आपल्या भागातला जो जुना तांदूळ होता चिन्नौर, जे आपण सगळ्यांना माहिती आहे, एक चांगला तांदूळ, प्रसिद्ध असा तांदूळ आपल्या, ज्याला सुवासिक असं अरोमॅटिक टेस्ट आहे, चांगली टेस्ट आहे आणि सगळ्यांना सहजपणे उत्पादन करण्याची माहिती क्षमता मागे असलेली माहिती आपल्याला, अशा तांदळावरती अजून चांगलं काम करून त्याला एक फाईन ट्युनिंग करून त्याचंसुद्धा नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला मार्केट तयार करून त्याचं विशेष करून GI टॅगिंग करून ब्रँडिंग करून या धानाचं आपण मार्केटिंग करून शेतकऱ्यांना डायरेक्ट त्याचा कसा फायदा होईल या दृष्टीचा सुद्धा अधिकचा विचार, म्हणजे हा तर विचार आहेच धानावरती सगळ्या प्रकारचा रिसर्च करायचा, त्याशिवाय चिन्नौरवरती विशेष काम करून याचं उत्पादन क्षमता वाढवून त्याचं चांगलं भाव लोकांना शेतकऱ्यांना मिळेल या दृष्टीने काम आपण करणार आहोत। थँक्यू सर। बीच मॅच आहे ना सर।